केज विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सभा गाजवली आहे. केज विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला मला चांगलं लीड मिळालं असं बजरंग सोनवणे म्हणाले. केज मधील माझ्या कार्यकर्त्याला मारहाण झाली असं खासदार बजरंग सोनवणे म्हणाले. 23,000 केज विधानसभा मायनस होता, तुम्ही एवढं सगळं काम चांगलं केलं असं कसं झालं विचारलं तर ते आमचं काही काम नाही. मग आदरणीय साठे साहेबाला सांगितलं की तुम्ही जरा त्यांच्यावर सांगा ह्यांनी काय केलं. ते म्हणले आता मला तुम्ही गप्प बसविलं. मी म्हणलं आता तुम्हालाच उभारावं लागतंय. आदरणीय साठे साहेबाला परत उभा केलं आणि साहेब गडीनं कसला विचार न करता मागची निवडणूक लढली आणि लढल्याच्या नुसुद्या ताकदीनं आम्ही ती निवडणूक लढली. आणि ताकदीनं निवडणूक लढल्याच्या नंतर जर विषय असा झाला असता कुठं 19-20 तर या मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये 30,000 लीडनं फक्त आमचा उमेदवार पराजित झालाय. जर सगळ्यांनी ताकदीनं काम केलं नसतं असं झालं नसतं सर्व मतदारसंघातल्या तमाम माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं आणि एवढी मोठी मार्जिन कमी केलं. कारण या मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगळी आहे. हा मतदारसंघ तसा मतदार तिथला जर विचार केला तर थोडा भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार या मतदारसंघात आहे. विधानसभेमध्ये या विधानसभेची परिस्थिती अशी असताना सुद्धा मागच्या वेळेस लोकांनी आपल्याला चांगले मतं दिले. लोकसभेला मागच्या वेळेस 23,000 मायनस असताना यावेळेस लोकसभेला 14,000 लीड या विधानसभा मतदारसंघानं दिली आणि या विधानसभा मतदारसंघानं 14,000 लीड दिली. म्हणून बीड जिल्ह्याच्या निकाल बदलण्याची ताकद या मतदारसंघ आणि बीड विधानसभा मतदारसंघ किंवा सर्व जिल्ह्याच्या माध्यमातून घडली. त्याच्यामुळे त्याच्यात सुद्धा यांचा खरीचा वाटा आहे या सर्व माझ्या बहादर कार्यकर्त्यांचा. साहेब परिस्थिती अशी होती की यावेळेसची परिस्थिती वेगळी, मागच्या वेळेची परिस्थिती वेगळी. मागच्या वेळेस नेते सगळे होते, यावेळेस कार्यकर्ते होते, नेता कुणीच नव्हता, सगळे कार्यकर्ते होते. आणि एक स्वतः कार्यकर्त्यांना असा जोश आहे. साहेब तुम्ही बीड जिल्ह्यात आज पहिला कार्यक्रम आहे दादा. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला बीड जिल्ह्यात हीच परिस्थिती दिसेल ज्या ज्या विधानसभा मतदारसंघात आपण जाणार आहोत तिथं. कारण बीड जिल्ह्याला परिवर्तनाची गरज आहे. बीड जिल्हा बघतोय की आम्हाला एकदा परिवर्तन घडवायचंय. त्याचं कारण असं आहे की साहेब इथं एवढी वाईट परिस्थिती आहे की आमच्या विधानसभा मतदारसंघावर साठेसाहेबाला मी म्हणतोय प्रति विधानसभेवर बोला लढायची विधानसभेची निवडणूक बोलतच नाही माणूस आमचा विधानसभेत. अरे हे काय काय करतात, दवाखाने सुविधा द्या म्हणणं करणं काम आहे आपल्याला देऊ, पण दवाखान्यामध्ये काय पाप केलं जातं याच्यावर बोललं पाहिजे. आज माझ्या या बीड जिल्ह्यातल्या जनतेला केज विधानसभा मतदारसंघामध्ये दवाखान्यात जर एखादा पेशंट गेला तर त्याला सुद्धा ऍडमिट करून घ्यायचं का नाही ते पुढाऱ्याने सांगायचं. हा मी खासदार झाल्याच्या नंतर ही बदलायचा प्रयत्न केला. पहिला दवाखान्याला भेट दिली. एमएससीबीचा ट्रान्सफॉर्मर फेल झाला तर तो एक पुढारी सांगतो, कुणाचा सासरा सांगतो, कुणाचा नवरा सांगतो, कुणाचा काय सांगतो की आम्ही सांगितलं ते. आणि माझ्या कार्यकर्त्याला सरपंचाला सुद्धा फोन येतो की ही ट्रान्सफॉर्मर तू दिला, तुझ्या घरी येऊन दिलास. मी एक काळामध्ये ट्रान्सफॉर्मर फेल व्हायचं इथं केज तालुक्यात जास्त प्रमाण होतं आणि पाणी पाऊस होता. मी पाऊस असल्यामुळे पाणी होतं आणि ट्रान्सफॉर्मर फेल होत होते. एका काळामध्ये 6 महिने ट्रान्सफॉर्मर आम्ही आमच्या येडेश्वरी फाउंडेशनच्या माध्यमातून उस्मानाबादला नेऊन भरून आणून लोकांना दिले. त्यावेळेस सांगा मी दिलं म्हणून. तुम्ही शासनाची योजना राबवताय आणि विरोधी गावामध्ये ट्रान्सफॉर्मर फेल होणारा जातो आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल काढलं जात आहे. साहेब याच्यावर सुद्धा आपल्याला कुठंतरी एक ठोस निर्णय घेतला पाहिजे. आज वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये यांच्या घरचं काम जर केलं आता बऱ्याच जणाला वाटतंय की बाप